तेलंगणा लोकमंचाने लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. कोलकाताचं प्रकरण ताजं असताना बदलापूर अकोला नाशिक मधूनही अत्याचाराच्या घटना समोर आल्यात. या घटनांचा निषेध करत बुलढाणा लोकमंचाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय. कायदे कठोर करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.